नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण जर तु जर तुमची जमीन ही प्रकल्पामध्ये संपादित झाली असेल आणि तिच्या बदल्यामध्ये जर तुम्हाला वर्ग दोनची जमीन मिळाली असेल तर त्या वर्ग दोन जमिनीचे रूपांतर हे तुम्हाला वर्ग एकमध्ये कसे करावे लागेल या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया आणि त्याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आता लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ वेळी मिळत राहील मित्रांनो तुम्हाला हे माहीत असेलच की ज्या ज्या लोकांच्या जमिनी ही प्रकल्पामध्ये संपादित झालेल्या असतात तर त्यांना एक प्रकल्पग्रस्त स प्रमाणपत्र मिळत असतं ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचा उपयोग कसा करायचा कुठे करायचं आणि त्याचा बेनिफिट काय असतो या संदर्भात देखील मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर वरती एक आय बटन दिसतं आहे त्या आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता मित्रांनो पुनर्वसन प्रकल्प बाधित अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव यातील कलम चौदा नुसार जर एखाद्या प्रकल्प बाधित व्यक्तीची जमीन ही जर वर्ग एकची असेल आणि ती जर ती प्रकल्पासाठी संपादित झाली असेल आणि तिच्या बदल्यामध्ये जर त्या प्रकल्प बाधित व्यक्तीला वर्ग दोनची जमीन मिळाली असेल तिचं रूपांतर जर त... जर त्या व्यक्तीला वर्ग एकमध्ये करायचं असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला काहीही एक करण्याची आवश्यकता नाही म्हणजे काय जर त्या बदल्यात मिळालेली जमीन ही वर्ग दोनची असेल तर त्या स्वरूपामध्ये महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणासमध्ये एक शासन निर्णय पारित केलेला आहे त्या शासन निर्णयानुसार जर तुमच्या संपादित झालेली जमीन ही जर चौदा नुसार संपादित झाली असेल म्हणजे पुनर्वसन अधिनियम कलम चौदा नुसार जर ती जमीन संपादित झाली असेल अशा वेळेस तिच्या बदल्यात जर तुम्हाला वर्ग दोनची जमीन मिळाली असेल तर अशा वेळेस त्या संबंधित तहसीलदाराने तत्काळ आदेश निर्गमित करायचे आहेत आणि त्या आदेशानुसार त्या त्या संबंधित तलाठी यांनी पंधरा दिवसाच्या आत त्या स्वरूपाची नोंद ही रेकॉर्ड ऑफ राईट्समध्ये म्हणजे अधिकार अभिलेखामध्ये करायची आहे त्यासाठी प्रकल्प बाधित व्यक्तींना कोणत्याही स्वरूपाचा अर्ज अधिमूल्य शुल्क भरण्याची काही एक आवश्यकता राहणार नाही असा त्या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जर तुमची जमीन ही सोळा एक नुसार म्हणजे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव कलम सोळा एक नुसार जर तुमची जमीन ही संपादित झालेली होती आणि ती जर वर्ग दोनची असेल आणि तिच्या स्वरूपात देखील तुम्हाला वर्ग ची जमीन मिळाली असेल तर अशा वेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला ती जमीन वापरून दहा वर्ष ही झालेली पाहिजेत दहा वर्ष झाल्यानंतरच तुम्हाला त्या वर्ग दोन जमिनीचं रूपांतर हे वर्ग एकमध्ये करून मिळेल यासाठी देखील तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही कुठेही अर्ज करायची आवश्यकता नाही फक्त या संदर्भात एक अट अशी आहे की दहा वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर ते संबंधित जिल्हाधिकारी किंवा पुनर्वसन अधिकारी ही तुम्हाला नोटीस पाठवतील की तुमची अशा अशा स्वरूपाची जमीन ही प्रकल्पामध्ये संपादित झालेली होती ती वर्ग दोनची होती आणि तिच्या बदल्यामध्ये तुम्हाला ती जमीन आ, पुनर्वसन विभागाने जी जमीन दिली होती ती देखील वर्ग दोनची होती आणि आता त्या जमिनीला मिळून दहा वर्ष ही झालेली आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर त्या जमिनीचं रूपांतर करून घ्यायचं असेल तर त्या जा तर त्या जमिनीच्या रेडिरेक्टनरनुसार दहा टक्के रक्कम ही तुम्हाला भरावी लागेल तरच ती जमीन तुम्हाला वर्ग दोनची वर्ग मध्ये करण्यात करण्यासाठी परवानगी मिळू शकते यासाठी देखील प्रकल्प बाधित व्यक्तींना कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही परंतु यामध्ये तुम्हाला दहा टक्के नजराना रक्कम ही भरावी लागेल आता ही माहिती तुम्हाला कशी मिळेल तर यासाठी दहा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ते संबंधित प्रकल्प पुनर्वसन अधिकारी हे तुम्हाला नोटीस पाठवतील एवढ्या एवढ्या दिवसामध्ये तुम्ही ती रक्कम ही भरायची आहे ती रक्कम जर तुम्ही भरली नाही तर त्यानंतर देखील तुम्हाला एक मुदत दिली जाते आणि ती मुदत दिल्यानंतर तुम्हाला ती रक्कम भरून ती नजरान रक्कम भरून तिचं रूपांतर हे वर्ग दोन मधून वर्ग एक करता येते अशा प्रकारे आज आपण जर प्रकल्प बाधित व्यक्तीची जमीन ही वर्ग दोनची असेल तर तिचं रूपांतर वर्ग एकमध्ये कशा स्वरूपात करता येईल या संदर्भात फार महत्वाची आणि थोडक्यात माहिती घेतली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आता लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो पुनर्वसन किंवा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र किंवा प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत कोणतीही शंका तुम्हाला असेल तर ती तुम्ही मला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून सशुल्क सल्ला घेऊ शकतात धन्यवाद